एकीकडे आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं सावट अजूनही असताना महावितरणाने आता शेतकऱ्यांना मोठा झटका दिलाय. कृषी पंपाची वीज बिल थकबाकी भरा, अन्यथा संपूर्ण शेतकऱ्यांचे वीज पुरवठा खंडित करण्यात येईल अशी नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षापासून लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना विबिल देण्यात आली आहेत त्या वीज बिलावर रीडिंग किती युनिट पडले, त्याला दर किती लागला, किती वर्षापासून वीज बिल थकीत आहे यातला कसलाही उल्लेख वीज बिलावर करण्यात आलेला नाही. फक्त ठराविक रक्कम आणि भरण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. नाव विष्णू. याच संदर्भात या माहितीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर विष्णू बुर्गे यांनी. शेतकऱ्यांना जे वीज बिल आलेले आहेत, नोटीस आलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या आपण पाहू शकता ते वीज बिल आहे. आणि या वीज बिलमध्ये इथं चालू रीडिंग दिलेली नाही, मागील रीडिंग असंही दिलं नाही, गुणक आवक हीसुद्धा दिली नाही, युनिट दिलेले नाहीत, सामान्य युनिट किती पडले ते दिले नाहीत, एकूण वीज किती वापरली शेतकऱ्याने हे दिलेलं नाही. मात्र शेवटी त्यांच्या आकडा दिलेला आहे, आकड्यामध्ये आणि संपूर्ण ही जे तारीख आहे ते कधी तारीख आहे आणि 1,00,000 इथं दिलेले 1,17,750 रुपये, म्हणजे 1,00,000 बिल कसं आलं हे मात्र इथं सांगितलेलं आहे. मात्र वर युनिट दिले नाही, मागची रीडिंग दिलेलं नाही आणि कसल्याही पद्धतीची आकडे दिले नाहीत. मात्र फक्त आणि फक्त 1,00,000 इथं म्हणजे 17,000 पर्यंत दिलेलं आहे. एकूण ही परिस्थिती आहे बिलांची. युनिट नाहीत, कसल्याही पद्धतीचा मोजमाप ठोकताळा इथं दिलेला नाही आणि कसलाही अंदाज न बांधता शेतकऱ्यांच्या हातात फक्त आणि फक्त आकडा दिलेला आहे 1,00,000 वर. आता शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे, 1,00,000 रुपये आपण भरावे कसे? हा गलथान कारभार असावा असंच म्हणता येईल, कारण एकूण टॅली करून या ठिकाणी महावितरणानं बिल दिलेलं नाही. विष्णुबुर्गे, महाराष्ट्र, बन लातूर.